होळीच्या पाचव्या दिवशी पारंपरिक पद्धतीने शहापूर वडगाव आदी भागांमध्ये रंगपंचमी उत्साहाने साजरी करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासून डॉल्बीच्या तलावर तरुणाई थिरकत असल्याचे पाहायला मिळत होते. रेन डान्सवर बेभान होऊन बालचमू तरुण तरुणी थिरकत होते. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तरुणाईचा उत्साह काही प्रमाणात कमी दिसला. कोरोनाच्या धास्तीने रंगपंचमीच्या उत्साहावर पाणी पडले. बसवाण गल्ली, दाणे गल्ली कॉर्नर, अळवण गल्ली, भारतनगर गाडेमार्ग, वडगावची पाटील गल्ली, कारभार गल्ली, येरमाळ रोड आदी भागांमध्ये डॉल्बीच्या तलावर बेभान होऊन तरुणाई नाचत होती. काही मंडळांनी कोरोनाची धास्ती घेऊन यावर्षी डॉल्बी लावणे टाळले. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांकडून कारवाई केली जात होती. खासबाग येथे यावर्षी अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. चीनमधून येणाऱ्या रंगांमुळे कोरोना होण्याची भीती व्यक्त केली जात होती, त्यामुळे रंग न लावता फुलांची उधळण करून अनोख्या पद्धतीने खासबाग येथील बसवेश्वर सर्कल येथे रंगपंचमी साजरी करण्यात आली. नारायण जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. भारतामध्ये चायना मेड रंग फार मोठ्या प्रमाणात येत असतात आणि अशा रंगापासून सुद्धा कुठेतरी त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने आम्ही रंगीबेरंगी रंग उडवण्यापेक्षा ही रंगीबेरंगी फुलं आता पाहिता तुम्ही रंगीबेरंगी फुलं उडून आम्ही इथली ही रंगपंचमी साजरी केलेली आहे. याच्यामुळे कुठेही प्रादुर्भाव होणार नाही, कुठेही उलट शेतकऱ्यांचा फायदा होईल, शेतकऱ्यांची फुलं खपतील. यासाठी दरवर्षी अशा प्रकारचा जर उपक्रम या संबंध शहरातील कार्यकर्त्यांनी राबवला तर ते अत्यंत चांगलं आहे आणि ही फक्त पोलीस खातं किंवा अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही आहे, तुम्हाला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. यावेळी शहापूर पोलीस स्टेशनचे CPI राघवेंद्र हवालदार, नेताजी जाधव, अशोक चिंडक, राजू सुतार, प्रभाकर भाकोजी, अर्जुन देमट्टी, हिरालाल चव्हाण, रवी साळुंखे, दीपक पवार, विजय जाधव, उदय पाटील आदी उपस्थित होते. लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. सुरक्षितता सर्वप्रथम हे ब्रीदवाक्य अभिमानाने मिरवणाऱ्या लोकमान्य सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण. लोकमान्य सोसायटी सुरक्षितता, पारदर्शकता, व्यावसायिकता आणि 2 लाखांहून अधिक समाधानी ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये यशस्वी वाटचाल करीत आहे. आमचे प्रेरणास्थान श्री किरण ठाकूर यांचे सचोटीपूर्ण तसेच व्यावसायिक मार्गदर्शन, सर्व संचालक, सभासद, विनम्र व तत्पर असा कर्मचारी वर्ग आणि सदैव पाठीशी असणारे ठेवीदार यांच्या विश्वासावर यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यास आम्ही सदैव सज्ज आहोत. नातं विश्वास आणि सचोटीचं. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.